नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, 27,000 शेतकरी खरीप कर्जाला मुकणार आहेत. तर मित्रांनो, कोरोनाच्या संकटामुळे शेतीची अर्थव्यवस्था कोलमली असताना अशा संकटात काळातील जिल्ह्यातील सुमारे 27,000 शेतकरी खरीप कर्जाला मुकणार आहे. तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो, 27,000 शेतकरी खरीप कर्जाला मुकणार आहे, सविस्तर माहिती बघूया. चला तर चालू करूया व्हिडिओ. कोरोनामुळे शेतातील शेतीतील अवस्था कोलमडी असताना अशा संकटात काळा जिल्ह्यातील सुमारे 27,000 शेतकरी शासनाच्या आसनाला बळी ठरणार आहेत. मित्रांनो, चला तर बघूया. नंदुरबार, कोरोनामुळे शेतीची अर्थव्यवस्था कोलमडी असताना अशा संकटात काळा जिल्ह्यातील सुमारे 27,500 शेतकरी शासनाच्या आसनाला बळी ठरले. यंदाच्या खरीप कर्जालाही मुकणार आहे, त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात घ्यावा कसा या योजना हे शेतकरी आहेत. राज्य शासनाने मोठी गाजावाजा करून गेल्या वर्षी कर्जमाफीची घोषणा केली होती. या कर्जमाफी जिल्ह्यातील 27,504 शेतकरी पात्र ठरले होते, याची यादी पोर्टलवर जाहीर करण्यात आली. कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाली असताना जिल्ह्यातील 37 ग्रामपंचायतीची निवडणुका कार्यक्रम जाहीर झाला होता, त्यामुळे आचारसंहितेच्या कारणाने कर्जमाफीची पुढील प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. ग्रामपंचायतीच्या निवडणुकानंतर झाल्यानंतर विधान परिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली, यामुळे आचारसंहिता लाभली आणि कर्जमाफीची प्रक्रिया रेंगाळली. याच काळात कोरोनाचे संकट उभे राहिले, त्यामुळे गेल्या 3 महिन्यापासून लॉकडाऊनची स्थिती आहे. सध्या खरीप हंगामाजवळ आल्याने शेतकरी मशागतीचे कामाला सुरुवात केली आहे. अनेक कापूस लागवडीची तयारी केली आहे, त्यासाठी खरीप कर्जाची प्रक्रिया बँकाने सुरू केली आहे. मात्र कर्जमाफी घोषित झालेले 27,000 शेतकरी अद्याप शासनाच्या दप्तरावर कर्जदार आहेत. या संदर्भात मंत्रिमंडळात बैठकीत कर्जमाफीतील पात्र शेतकऱ्यांना थकबाकीवर न समजता त्यांना बँकाने कर्ज द्यावे अशी शिफारस करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात मात्र त्याची कारवाई सुरू झालेली नाही. त्यामुळे कर्जमाफीचे पात्र शेतकरी केवळ बँकेच्या चक्रा मारत आहे. त्यांना खरीप कर्ज मिळत नसल्याने खरीपाची तयारी करावी कशी असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. कोरोनामुळे आधीच शेतकरी देशदोडीला लागत आहे. गेल्या वर्षीचा कापूस व इतर धान्याला माल अजून घरातच पडून आहे. विक्रीसाठी अनेक अडथळे येत आहेत. बागायतदार शेतकऱ्याचे हाले अधिक वाईट होत आहे. केळी पपई खरेदीसाठी वेळेवर व्यापारी येत नसल्याने निम्मा माल शेतातच सडला. व्यापारी मिळाले पण भाव नसल्याने शेती देखील तोट्याची ठरली. अशा स्थितीत कर्जमाफीमध्ये अनिश्चित निर्माण होत असल्याने शेतकरी हातभर झाला आहे. जे शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहेत त्यांची कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण न झाली आहे. बँकेच्या यादीत अद्याप ते थकबाकीदार आहेत. या शेतकऱ्यांना कर्ज देण्याबाबत रिझर्व्ह बँकेकडून प्रस्ताव केले असले तरी तांत्रिक अडचणीमुळे अद्याप तरी त्याबाबतची कुठलीही आदेश बँकांना नाही. तसा आदेश असल्यास कर्जमाफी शेतकऱ्यांना कर्ज देता येईल. इतर शेतकऱ्यांना मार्ग कर्ज घेणे सुरूच आहे. धीरज चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा बँक, धुळे. मित्रांनो, 215 कोटीचे कर्जमाफ. जिल्ह्यातील कर्जमाफीच्या यादीत 27,506 शेतकरी पात्र आहेत. त्यातील 13.191 शेतकऱ्यांना विविध 13 बँकांनी कर्ज दिले आहे. तर जिल्हा बँकेने 14,313 शेतकऱ्यांना कर्ज दिले आहे. या सर्व शेतकऱ्यांना एकूण 215.07 लाख रुपयाचे कर्जमाफीचा फायदा होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.